IBPS परीक्षा आणि MPSC ची राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्यानं विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलन करायला सुरुवात केली आहे. या संदर्भात थोड्याच वेळात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा उमेदवारांना आहे. MPSC कार्यालय बेलापूर नवी मुंबई इथे ही बैठक होणार असून दरम्यान काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली होती, आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तर रात्रभर रोहित पवार देखील आंदोलकांच्या सोबत बसले होते, अजूनही ते आंदोलकांच्या सोबत आहेत. दरम्यान आता शरद पवार यांनी देखील ट्विट करून लवकरच तोडगा काढावा असं आवाहन केलेलं आहे. पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे, परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाही. यावर सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः जाईन आणि विद्यार्थ्यांच्या न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरेन असं शरद पवार यांनी ट्विटरद्वारे म्हटलेलं आहे. आपल्याबद्दलचं ट्विट पाहूया. शरद पवार काय म्हणत आहेत. MPSC विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थी हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे, पण सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाही. उद्यापर्यंत यावर सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरेन. आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. वेदांत नेम आपल्यासोबत आहे. वेदांत, एकीकडे विद्यार्थी हे आंदोलनावर ठाम आहेत, दुसरीकडे MPSC ची बैठक पार पडतेय, तर तिकडे शरद पवारांनी दिलेला इशारा काय नेमकं घडतंय. दीपक, आपण बघितलं मागील 3 दिवसापासून हे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आता अवघे 3 दिवस परीक्षेला आहेत आणि जसं तू सांगितलंस की 25 ऑगस्टला IBPS आणि MPSC या दोन्ही परीक्षा एकाच वेळी येत आहेत, त्यामुळेच हे उमेदवार गोंधळात आहेत की नेमकी आम्हाला कोणती परीक्षा द्यायची. त्यासोबतच दुसरं महत्वाचं म्हणजे कृषी विभागातल्या 258 जागा याचा समावेश सुद्धा याच MPSC च्या परीक्षेत करण्यात यावा अशी सुद्धा उमेदवारांची मागणी आहे. आणि त्यामुळे या दोन्ही मागण्यांचा विचार करत सकाळी 10 वाजता MPSC चे अध्यक्ष, त्यासोबत सचिव आणि अधिकारी यांची बैठक होणार आहेत आणि ज्यामध्ये दोन्ही मागण्यांचा विचार करून एक सकारात्मक निर्णय किंवा यातला एक तोडगा काढण्याचा विचार अधिकाऱ्यांकडनं केला जातोय. साधारणपणे 10:30-11 च्या दरम्यान याबद्दलचा निर्णय आपल्याला कळू शकेल, ज्यामध्ये कृषी विभागातील 258 पदांसंदर्भात निर्णय MPSC घेईल आणि त्यासोबतच परीक्षा संदर्भात 25 ऑगस्टला असणार की मग पुढे ढकलली जाणार या संदर्भात सुद्धा निर्णय अपेक्षित आहे. दीपक, त्यामुळे बैठकीत काय होतं पाहणं महत्वाचं असेल. वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. अपडेट घेत राहू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.